सिक्युरिटी. मित्रांनो, सिक्युरिटी, रक्षण करणारा, दुसऱ्याच्या मालमत्तेचे रक्षण करणारा, आपला जीव धोक्यात घालून, आपला जीव टांगणीला लावून दुसऱ्याचे रक्षण करणारा, सिक्युरिटी. म्हटलं तर समाजाने गृहीत धरलेला, घरच्यांनी गृहीत धरलेला एक उपेक्षित घटक. पहिले सिक्युरिटी म्हटलं की डोळ्यांसमोर मिलिटरीतला रुबाबदार जवान समोर यायचा, त्यांना पगारही चांगला असायचा व समाजात मानसन्मान व किंमत असायची. काळाच्या ओघात गृहिते बदलली. जिथे चालण्यासारखी आहे तिथे रिटायर्ड व्यक्ती ज्यांना पैशाची व कामाची गरज आहे ते सिक्युरिटीमध्ये दिसायला लागले. अशा व्यक्ती पैशाच्या अभावाने हातामध्ये दांडकं घेऊन सिक्युरिटी म्हणून, वॉचमन म्हणून दिसायला लागल्या. समाजाने दुर्लक्षित केलेला व गृहित धरून मान्य केलेला एक घटक ज्याच्या जीवाचे मोल महिना 7 ते 8 हजार रुपये. मित्रांनो नमस्कार, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचे बोरसे ग्रुपमध्ये स्वागत करतो. आमचे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमची प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात अगोदर. अशीच एक व्यक्ती, वय रिटायर्ड व्यक्तीचे असते त्याहून 7 ते 8 वर्ष अधिक असावे. आयुष्यभर काम करून थकलेलं शरीर व मरण येत नाही म्हणून जगणारा जीव, ज्याची घरच्यांना फारशी गरज नाही, गरज उरलेली नाही, बायकोला पण सवय झालेली त्यांच्या असण्याची व नसण्याची सुद्धा, आणि जरी घरात गरज असली तरी तेवढीच पैसा येण्यापुरती. हो मित्रांनो, माणूस आयुष्यभर जेवढं कमवू शकतो तीच त्याची किंमत ठरली जाते. म्हणजे जर एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करून 7 ते 10 हजार रुपये मिळवित असेल तर तीच त्याची किंमत ठरली जाते. तर असे हे सिक्युरिटी काका. हो काकाच, बाबा म्हणता येत नाही म्हणून काका म्हणायचे. ड्युटी 12 तास, पगार तोच 8 ते 9 हजार रुपये महिना. एकही दिवस सुटी नाही, अविरत अखंड पहारा देत, कधी 12 तास, कधी 16 तास व कधी रिलीव्हर पार्टनर आला नाही तर 24 तास सुद्धा ड्युटी. ड्युटी म्हणजेच कर्तव्य. हो कर्तव्य, आयुष्यभर कर्तव्यच करत राहायची. अगोदर आई वडिलांची जबाबदारी, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी, नंतर स्वतःच्या संसाराची, मुलांचे संगोपन, शिक्षण पूर्ण करण्याचे कर्तव्य, त्यांच्या गरजा पूर्ण करणे हेही कर्तव्य, त्यांना आजारपणात सांभाळणे हे कर्तव्य, त्यांना मोठी व्यक्ती बनवणे हे सुद्धा स्वप्न व कर्तव्य. बायकोची मदत मिळो न मिळो, सगळी कर्तव्ये आपणच करायची. सगळी कर्तव्ये करता करता, जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता खिसा कधी भरलाच नाही, तो खालीच होत गेला व तो खालीच राहिला. हे सगळं करता करता आयुष्य साठीकडे कधी झुकले कळलेच नाही. रिटायर्ड झालो, आता पुढे काय? एक खालीपणा, एकटेपणा, असुरक्षितपणा. ज्यांना कामासाठी 10 तास 12 तास बाहेर राहावे लागते त्यांची घरच्यांना पण सवय होऊन जाते. ती इतकी की जर त्या माणसाने घरी बसायचे म्हटले तरी घरच्यांना पसनी पडायला जड जाते. रिटायर्ड व्यक्तीला अपराधीपणा खायला लागतो. बसून बसून वेळ जात नाही, जर 2 पैसे लागले तर मागायचे कोणाकडे हा प्रश्न. आयुष्यभर हात देण्यासाठी वर गेला, मग आता कुणाकडे हात कसा पसरणार? नाईला जाणे का होईना, पावले घराबाहेर पडतात व घरची मंडळी अनावधाने का होईना सुटकेचा निश्वास टाकतात. त्यांनाही कळत नाही की त्यांना किती बरे वाटते. बायको तर कौतुकाने सांगते, आमच्या ह्यांना कामाशिवाय जमतच नाही हो, रिकामा आवडत नाही म्हणून जातात. हो जातात ना घराबाहेर, एका अशा ड्युटीकडे, अशा कर्तव्याकडे जे त्यांना कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करणारे असते, कदाचित त्यांना शेवटापर्यंत पोहोचवणारे असते. अशीच एका सिक्युरिटीची कहाणी, मन गोठवणारी, छातीचे ठोके थांबवणारी कहाणी पुढील भागात. पाहायला विसरू नका, तोपर्यंत नमस्कार.